डोंगरा एवढे दुःख झेलत जिद्दीने पुढे जात आकाशाला गवसणी घालणाऱ्या महिलांमध्ये आता तुळजापूर तालुक्यातील तीर्थ बुद्रुक येथील प्रियंका रघुवीर पासले या महिलेचे नाव समाविष्ट झाले आहे. मूळच्या मुस्लिम कुटुंबातील असलेल्या प्रियंका यांचे मूळ नाव हरजना असून त्या जेमतेम 12वी पर्यंत शिकलेल्या आहेत. मोटरसायकल दुरुस्तीचे काम करणाऱ्या रघुवीर पासले यांच्याशी आंतरजातीय प्रेमविवाह केल्यामुळे त्यांना आई वडील व नातेवाईक यांच्यापासून फारकत घेण्याची वेळ आली. तरी सर्व संकटाशी सामना करत प्रियंकाने पती रघुवीर सोबत नेटाने संसार थाटला. त्यांना दोन मुलेही झाली. 12 वर्षे सुखी संसारात रमलेल्या प्रियंकावर अचानक दुःखाचा डोंगर कोसळला. अपघातात पतीचा मृत्यू आणि नंतर वर्षभरात मोठ्या मुलाचा आजाराने मृत्यू झाल्यामुळे एका मुलासह त्यांचे आयुष्य उघड्यावर आले होते. पण अशात लाचार न होता प्रियंका यांनी स्वयं शिक्षण प्रयोग संस्थेअंतर्गत गावात महिला बचत गटाची निर्मिती करून महिलांच्या बैठका घेत पंचायत समितीच्या शासकीय योजनांची माहिती देणे, आरोग्य सखी योजनेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील महिलांची किशोरवयीन मुलींची आरोग्य तपासणी करणे यासह विविध शासनाचे उपक्रम पुढाकार घेऊन यशस्वीरित्या राबवले. त्यांच्या याच कार्याची दखल घेऊन स्वयं शिक्षण प्रयोग संस्थेने पुणे येथील एका कार्यक्रमात प्रियंका यांना 1 लाख रुपयाचे धनादेश देऊन ग्लोबल फेलोशिप अवॉर्डने सन्मानित करण्यात आले. मी स्वयं शिक्षण प्रयोग संस्थेमधून जे आरोग्य सेवेचं काम केलं गावामध्ये, तर HB टेस्ट, HIV टेस्ट, शुगर टेस्ट केल्या, जे गावामध्ये शिबिर आणली, तर लोकांना जी सेवा दिली आरोग्याची, तर त्याची एक पोचपावती म्हणून मला ही आवाज मिळाली. दुःखाने संकटाने खचून जाणाऱ्या स्त्रियांसाठी प्रियंका पासले या एक आदर्श बनल्या आहेत. त्यांच्या या अतुलनीय कर्तृत्वास बुलेटिन 7चा सलाम. दयानंद काळुंकेसह बुलेटिन 7 न्यूज, तुळजापूर, उस्मानाबाद. टीम इंडियाने पारंपरिक प्रतिद्वंदी पाकिस्तानला 7 विकेटने पराभूत करत क्वालालंपूर येथे चालू असलेल्या आशिया महिला कपच्या फायनलमध्ये प्रवेश केला आहे. पाकिस्तानने टॉस जिंकत प्रथम फलंदाजी करून फक्त 72 रन केले होते. हे आव्हान भारतीय महिला संघाने 23 चेंडू आणि 7 गडी राखून लिलया पार केले. आता कर्णधार हरमनप्रीत कौरची नजर फायनल जिंकत आशिया कप मिळवण्यावर असेल. बांगलादेश आणि मलेशियामध्ये जो संघ जिंकेल त्याचा फायनलमध्ये भारतासोबत सामना होणार आहे. सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणाच्या विरोधात समुद्रपूर तालुक्यातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 7 वरील जाम चौरस्ता येथे महिला क्रांती दलाच्या मंदा ठवरे यांच्या नेतृत्वात क्रांतिकारी महिला शेतकरी संघटनेने रास्ता रोको आंदोलन केले. शेतकऱ्यांच्या मालाला माल घेतल्यानंतर त्यांना 2-2 महिन्यापर्यंत अजूनही त्यांना पैसे मिळालेले नाही. त्यांच्या मालाला बोली लावण्याचा अधिकार त्यांना मिळत नाही आणि त्यामुळे त्यांच्यावर संकट येतात आणि आत्महत्या करण्याची वेळ येते त्यांच्यावर. स्वामीनाथन आयोग लागू झालं तर या गरिबी कुठे राहणारच नाही, दिसणार नाही. शेतकऱ्याच्या शेतमालाला भाव मिळालाच पाहिजे. स्वामीनाथन आयोग लागू करा. शेतकऱ्यांना आपल्या मालाची बोली लावण्याचा अधिकार मिळालाच पाहिजे. गरिबांना घरकुलासह शासकीय योजना मिळाल्याच पाहिजे. आदी मागण्यासह राष्ट्रीय महामार्गावर भाजीपाला फेकून 10 ते 15 मिनिटं बंद करण्यात आला होता. अखेर तहसीलदार मृदुला गोरे यांना निवेदन देऊन रास्ता रोको आंदोलनाची सांगता करण्यात आली. विद्युत खांबावर कंत्राटी लाईनमनचा मृत्यू झाल्याची घटना समुद्रपूर तालुक्यातील वडगाव सावंगी येथे घडली आहे. गणपत अवघडे असे कर्मचाऱ्याचे नाव असून हळदा गावठाण लाईनवर झालेला तांत्रिक बिघाड दुरुस्त करताना विद्युत प्रवाहाचा जबर झटका बसून खाली पडून जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच नातेवाईकांनी आणि गावकऱ्यांनी घटनास्थळावर धाव घेतली व जोपर्यंत विद्युत विभागाचे अधिकारी घटनास्थळावर येऊन मदतीचे आश्वासन देत नाही तोपर्यंत मृतदेह उचलणार नाही अशी भूमिका त्यांनी घेतली. यावेळी गिरड पोलीस ठाण्याचे ठाणेदार महेंद्र ठाकूर यांनी अतिरिक्त कार्यकारी अभियंता M. सिरसे यांना घटनास्थळी बोलावून तोडगा काढण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. मात्र तोडगा निघत नसल्याने ज्या ठेकेदाराकडे मृत गणपत अवघडे काम करत होता त्यांच्याकडून 1 लाख रुपये तर लाईटमन पोटे यांच्याकडून 50,000 रुपये नातेवाईकांना देण्यात आले. तसेच नियमाप्रमाणे मृतकाच्या परिवाराला 4 लाख रुपयाची मदत अहवाल सादर केल्यानंतर देण्याचे आश्वासन दिल्याने मृतदेह शवविच्छेदनासाठी नेण्यात आला. पुढील बातमीसाठी पाहत रहा बुलेटिन 7 न्यूज. समस्या तुमची, बातमी आमची.